महाराष्ट्रातील साखर कारखाने सुरू होऊन 70 ते 80 दिवस उलटूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना FRP देण्यात आला नाही, अशा कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी खासदार राजू शेट्टींनी केली आहे. आज पुण्यात झालेल्या साखर आयुक्तांच्या बैठकीत 40% FRP शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं साखर आयुक्ताकडून सांगण्यात आलं. मात्र या आकडेवारी फसवी असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय. आज ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून FRP लवकर भेटावे यासाठी अनेक आंदोलन करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल सरकारकडून घेण्यात आली नाही, तर FRP रक्कम घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. भारतातल्या एकाही साखर कारखान्यानं केंद्र सरकारनं ठरवून दिलेली FRP शेतकऱ्यांना दिलेली नाही. साखर आयुक्तांनी सांगितलं जवळपास 40% FRP दिलेली आहे, 60% थकबाकी आहे, परंतु ही सगळी आकडेवारी फसवी आहे. आम्हाला टक्केवारीत रस नाही तर शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत ही अडचण आहे. अशा परिस्थितीमध्ये या साखर कारखान्यांच्या विरोधात आम्ही वारंवार तक्रारी केल्या, मोर्चे काढले, आंदोलनं केली. साखर आयुक्त कार्यालयाने सुद्धा त्यांना नोटिसा दिल्यास परिपत्रकं काढली, त्या ती परिपत्रकं या कारखानदारांनी केराच्या टोपलीत टाकली. त्यामुळं हे सगळे साखर कारखाने ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 तरतुदीनुसार कारवाईस पात्र आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.